का रे संपत, काय नाही रे, जरा काम होतं तुझ्याकडे, काय आप नेहमीचीच काम, मी येतो 5 मिनटात. हां हां, नाही तिथंच थांब ना तू, येऊ का मग, मी काय म्हणतो, हां फोन करतो करतो. काय अगं तुला काय दिवसभर येत असतं का, कुठे सकाळी कुठे चालले, इकडे कुठे चालले, रात्री कुठे चालले, काय करायचं तुम्ही, तुमच्या बायकाची कामं करायचे ना. दिवसभर तुमचं तेच असतं, सकाळी उठायचं, गावभर हिंडायचं, दुसरं काम काय तुम्हाला. पण काय तुला काय प्रॉब्लेम आहे सांग बरं, आता काय प्रॉब्लेम आहे, काय प्रॉब्लेम आहे. कपडे घेतले दिवशी मला साडी नव्हती, मला हे नव्हतं, ते नव्हतं, सगळं तर घेतलं ना, आता काय राहिलं. अहो दिवाळीचा सण आलेला आहे, घरामध्ये फराळाचं काही करावं लागेल, काही गोडधोड करावं लागेल, हा लाडू करंजा चिवडा त्याचं सामानाचं काय, तुझ्या मैत्रिणी कुठून आणायचं. नाही ऐक ऐक, तुझ्या एवढ्या मैत्रिणी ना, चंपाबाई कोणती, सविताबाई, सविताबाईचे लाडू चांगले होतात, चंपाबाईचे पोहे चांगले होतात, माग ना थोडं थोडं सगळ्याला, दिवाळी होऊन जाईल आपली. लोकांकडनं आणायचं, फुकटचं गिळायचं. अगं माग ना काय होत आहे, तुला तिकडे मुंबईची बाई म्हणून तुला मान देतात सगळे, तिला म्हणा चंपाबाई तुमचे लाडू छान होतात, लाडू द्या, तिला म्हणायचं तुमच्या करंजा छान होतात, ती दीपाबाई अहो काय म्हणजे तुमचे काय वडे होतात, सगळं घे, दिवाळी करायची आपण साजरी, मस्त मजा मारून घ्यायची. आपण दरवर्षी तेच करतो, आपलं एकतरी वर्ष दिवाळीचं असं गेलंय का, लोकांकडनं न मागता काही फरार केलाय आपण. नाही प्रत्येक वर्षी आपण नाही का लोकांकडनंच फराळ मागून खातो फुकटच. म्हणजे तुला काय दिवसभर भांडायचं असतं का, आता कोणाला पैसे मागू दरवेळेस, मी ते पवनचे आणले 5,000, त्याचे आणले 10,000, सगळ्याचे पैसे मागून झाले, आता कोणाला मागू दिवाळीसाठी. मी आता पैसे कशासाठी मागितले तुम्ही, कुठे पैसे होते, आता किती किती करायचं, दिवाळीचा कपड्याचा खर्च झाला, त्यात बाकीचा खर्च झाला, आता पैसे नाही ना, आता अतिवृष्टी झाली, सगळं ते सोयाबीन वाहून गेलं, कांदे गेले, आता पैसे कुठून येणार मग माझ्याकडे. म्हणूनच म्हणते, या करताच म्हणते मी, जरा काम धंदा करा, काम करा, जरा कष्टाची काम करा, ते आबा बघा दिवसभर वावरामध्ये काम करत राहता तुम्ही, बस दिवसभर येणार नाही का, सकाळी उठायचं, कपडे घालायचे, गावभर हिंडायचं, आणि याच्या त्याच्याकडे पैसे मागायचे. अगं मुंबईला काम करत नव्हतं का, 2 वर्षाचं काम केलंच ना, आणि आता पण शेतात काम करायलाच नाही मी अजून. मग काय दिवाळी आली, थोडं बसू दसरा झाला, थोडं मला आरामशीर करू, मित्राला भेटू, तुला तर ते दिवसभर टोमने आणल्याशिवाय तुला काही येतच नाही, तुम्ही हे करा ते करा. हो माझीच चूक आहे ना, माझीच चूक आहे, झाले ना 3 लेकर झाले ना आपल्याला, आता काय काम करायचं राहिलं, तिसरं पोटात आहे. मग झाले ना काम, काम करा, काम करा, काम नाही केले का, त्यांची जबाबदारी कोण करेल, त्यांचं पुढचं भविष्याचं कोण करेल. आबा दिवसभर टोमने करेल ना, माझे पोरं आहेत, मी करेल ना त्यांच्यासाठी. केलं तुम्ही, त्यांना कपडे नाही घेतले का सगळ्यांना, 10-15 हजाराचे कपडे झाले, ड्रेस झाले, अजून काय पाहिजे तुला, 2-3 साड्या झाल्या, आणि आता फराळाचं राहिलं ते, म्हणजे अजून टोमने माझ्यावरच. हो मग कोण करणार आहे फराळाचं, दरवर्षी आपण लोकांकडनं मागून खातो, या वर्षी तेच करायचंय का. तुझ्या आईला फोन कर, मावशीला फोन कर, काहीतरी लाडू केले असेल, थोडे थोडे द्या ना म्हणा. गेल्या वर्षी कसे आणले होते मग, गेल्या वर्षी काय आणले मावशीकडून लाडू. लोकांकडनं पैसे मागण्यापेक्षा आबा तुम्हाला देणार नाही का पैसे, आबाला पैसे मागवतो, आबाला किती ना मागू ग, आबा आबा काय बोलतील मला, नेहमी नेहमी कसे काय पैसे मागू, आबाला आबांकडनं पैसे घ्या. नाही मी नाही मागणार आबाला पैसे. अरे काय चाललंय तुमचं, अरे काय चाललंय आबाला, शांत सुने, अरे काय करतोय तू, पाणी दिलं आबाला, पाणी दे, एप्री पाणी असेल, पाणी दे. आयला कवाय आलं का थकून बागू, का मी संपतकडे चाललो, काय चाललाय, आता काय तुम्हाला नेहमी मी काय सांगू, आता मी तुम्हाला कस, म्हणजे तुला किती वाजता येतात संपेचे, संघ सोडून दे. अहो संपाचा 2 नंबर धंदा, त्याच्याकडे पैसा राहा, 2 नंबर असं त्याचं काय करू, आपल्या तेच काय केले, तुला काय अडचण आली. अहो तुम्हाला पैसे देतो उसने, जरा गरज होती पैसे, काही डोकलायत राहते, काही बोलत राहते रस्ता, काम त्या करायचे नाही तुझं, मस्त आणि पोहोचलाय. आता काय झाला विषय ऐका, त्या दिवशी आपण सगळ्यांनी कपडे खरेदी केली, कपडे आणले, आता ही काय म्हणते मला काय ऐकू, आता म्हणते दिवाळीला चकल्या नाही, लाडू नाही, आता सामान आणून द्या, म्हणजे पैसे कुठे माझ्याकडे, मग संपायला मागतो म्हणलं, तुम्ही म्हणता संपतकडे जाऊ नको, मग तुम्ही देणार का पैसे. हे तुला कळते का घरातलं काय, घरात काय लागते, काय लागते तुला कळते का, कोण वाजते बघा, नाही तुला घरातलं कळत नाही का, काहीच कळत नाही यांना, दिवसभर दिवसभर बस गावभर हिंडत का. आपण मी काय म्हणलं, आता पैसे कोण देईल मला, ते एवढ्या लोकांची गुदारी केली मी, ती म्हणते आबाला पैसे मागा परत दिवाळीला, मी कसं काय केलं पैसे तुम्हाला, आता तुम्ही नाही देणार आबा, आपलं एवढं कशासाठी शेती आहे, तुला लग्न करून दिलं, तुला कामाला लावून दिलं, कामावर सुद्धा राहिला नाही, मुंबईला ठेवून पाहिलं तुला, हा तू वर्ष वर्ष मारलं तुझं नातू दाखवलाय का, तुम्ही काय म्हणायचे पहिले आपल्या घरात पोरं नाही खेळ बाळ लेकरं दाखवली, 1-2 का तिसरे पोटात ठेवले तुला, तिसरे लाज आहे का, लाज मग ती नातू दिले ना तुम्हाला, आता का तुम्हाला खेळायला बरं आहे ना, आता काय म्हणजे बाहेर मांड्या जड करायला, काय बोलते आबा, तुराही खेळायला मोकळा,
ये नाही ना काम नको आबा कधीच कष्टाची काम केली अरे काय ते बोलती पुरी हैं तो लाडू ठेवला कायला बोलती तुला तीन तीन ओस तुला गोड लागला ना नाता लागली त्याला बोलायला आपण आता काय दिवाळीला दिवाळीला आता लोक सगळ्यांनी काय म्हणते मी म्हणलं लोकांना मागून आण करण ज्यां चकल्या तू काय घेतला तावाला फायदा करून झाली बोकडी ना आता त्याच्याजवळ काय रताळ राहिले का हैं आता राव पशी काय तुम्हाला कसलीच कष्टाची काम नको फक्त आबांकडनं फक्त घ्यायचं आबा ये म्हणते त्यांनी दिवाळी केली याने हे केलं करंजा पाहिजे तिकडेच पाहिजे लोकांच्याच घरात खान तिकडेच पाहिजे लोकाय मागे जा नाही एक काम कर तू लोकांना मागितलं पैसे तुम्ही द्या ना काय देऊ तुला पैसे द्या ना 5-6 हजार आता किराणा किती माग झाला माहिती का तुम्हाला अरे पण तुला आता कवर पुरू मी अरे 30 वर्षाचा गादाड्या झाला तू गादाड्या अयो दिवाळी होत्या दिवाळी झाल्यावर मी काहीतरी कुठेतरी काम कर कवा दिवाळी तर उद्या ना दिवाळी आली जवळ आता मी वर गेल्यावर काय करत नाही का मी मागच्या वर्षी सुद्धा मी माझ्या मावशीकडनं करंजा आणलेल्या होत्या अरे मावशीकडे आणली अरे पण तुम्ही गचा गचा खाल्या तुम्ही एक तरी करंजी बाल दाखवली का आपण माझ्या मावशींनी दिलेले होते ते करंजा मावशीची बाल चालत होती का आता मावशी मावशी किती देणार बरं करंजे सांगा बरं तुम्ही 3-4 दिला फक्त काय करा 10-5 दिले सर सर अहो ते मावशी लेकरांनी खाऊन घेतले ना तुम्हाला कुठून दिली ती आता तुम्ही काय खाल्या तिरे खाल्या अरे काय बाप डॅडी बोला त्याने वागत अरे एखादी करजी बाहेर धरा बा मावशी आणले काय एखादी एखादं लाडू खा म्हातारे माणसाला कुठं दात करंजे दात पडली मावले काय म्हणजे पाहिजे होते का तुम्हाला एक काम करा तुम्हाला करंजा 2 लाडू काय पाहिजे ते देतो 5-1 हजार रुपये देणार आणि करंजी दाखवशाल का करंजी देतो 2 लाडू देतो नाही तर 5 हजार घ्या मावले घरात 5 हजार कसे सांगतो तुम्हाला साखर झाली 40 रुपये किलो तेल झालं 150-200 रुपये किलो बेसन चिव बाकी आता किती आटे मानायची ते कोणता चिवडा मसाला आणायचा हे आता किती नाही इथे लिस्ट तर पाहिली का तुम्ही 7 हजार सामान लिस्ट करून ठेवली आहे सकाळी आणि तेवढं सामान आणा म्हणते आता एवढं कसं दिवाळीला लागत नाही का सामान महागाई झाली तशी पण 7-7 हजार सामान पाहिजे तुला अजून माहिती नाही ना कधी सामान कधी गेला का आणायला तू आता तुम्ही काय मी जात नाही ना अरे सामानाची किंमत काय ते तुला माहिती का तुम्ही सामान आणता मी काय मग मी माझं सामान हातच लावत नाही मी सामान हातच लावेल नाही तुला मग तुम्ही जाता मी कशाला हात लावू आता मी कवर देऊ आणू सांग बरं आता धरू एक काम करा मला पैसे द्या मी सामान आणतो सगळं अरे काय पैसे किती वाकत देऊ तुला एक काम करा मला एक दिवाळी चांगली गोड करा दिवाळीला भांडण लोक लोक बघतात आम्ही सगळे आता दिवाळी गोड करतो तुमची सगळं करतो पण मला करायचे लाडू द्या बा काम दिले नाही आता यावर्षी नाही करते करते यावेळेस तुम्ही सामान घेऊन या मी घरी करते सगळं गोडधोड हा देते मला लय टाका एक करायची द्या 1-2 लाडू द्या सामान घेऊन मला काय द्या बाय दिवाळीचं कसं राहते प्रत्येकाला फराळ द्यावा आबा काय झालं माहिती का लोकांना आपण बोलल्यात मजा नाही सगळे लोक ऐकतात गल्लीतले लोकांना काय मजा पाहिजे काय झालं आता माझं तुम्हाला माहिती सगळी स्टोरी माहिती आहे तर मी काय म्हणतो 4-5 हजार रुपये द्या दिवाळी गोड करू आपण दिवाळी नंतर मी काही नाही काही काम करेल ही पण लय दिवसभर बोलते टोमणे झालती मला दिवसभर त्याचं कसं आहे 2 पोरं व्हायले घराच्या घरात राहते आणि तिसरं पोटात आहे आणि तू त्याच कामाचं आहे तुला वावरात जायचं नाही पाहायचं नाही आली दिवाळी परत आबाच्याच मागं लागायचं आबा आली दिवाळी आबा एकही करायची दाखवायची नाही लाडूही दाखवायची नाही हे ही करते खाऊन घेते खाऊन दिले नाही आबाला मागच्या वर्षी अहो मग आता लोकांच्या आणलेले किती असणार आहे घरामध्ये पोरच खाऊन घेतात ठीक आहे आबा आता तुमच्याकडे एवढे पैसे नाही का आता एवढं शेती प्रॉपर्टी कशासाठी आहे ती दिवाळीला पैसे मागितले का माहिती का कोणाला बोनस भेटलं एवढं ही म्हणते त्या बाईने त्या बाईच्या नवऱ्याला 40 हजार बोनस भेटलं मला सांगत राहिले काय केलं दर दिवाळीला याच्या माग त्याच्या माग दरवर्षी आपण तेच करतो याच्याकडनं मागून त्याच्याकडनं मागून त्याच्याकडनं मागून याच्याकडनं सविताबाईच्या नवऱ्याला मला काढायला जावं लागेल काय काढायला जायचं पैसे मग जा ना एटीएम मध्ये तुमच्याकडे एटीएम खटखट येडा आहे का ते येडं काढावं लागेल का एटीएम मध्ये घालायला काढा दुसरं काय बँकेत जावं लागेल एटीएम नाही का तुमच्याकडे काय काढला एटीएम नाही का नाही एटीएम नाही एटीएम नाही माझ्याकडे मी आणतो म्हणजे तिथं लागला हळूहळू अहो काढा काही घेत नाही म्हणजे 4-5 रुपये मी काढून देतो तुम्हाला बसा घरी मी आणून देतो तुम्हाला ते जाऊन साहेब रे मला नाही देत का पैसे मग काय तुम्ही आणता का सामान
तू जातो का बाय बिहारतो कर पैसे आतो काढून दिवाळी दिवाळी मी काढून आतो बर मी काढून आले तुम्हाला मोजू देतो मी कामाला जाऊ का ठीक घेऊन तू जा ये जरा चारा पाणी कर वय पुरी चारा पाणी कर वय पटके वय तुम्हाला सुनावे आता करतो मी शेतात काम काय पटके वा इथे दिवाळीचं काम कर 5000 रुपये देतो काढून आतो हां मग दिवाळी काढला तुमच्याकडे देतो आणि येतान सामान घेऊन ये मी जाणो का मग आता नदी राहायला पाठव आम्ही जाऊ जातो बाजार करे तुझा वावरातले पाय हो हां चालेल ये लवकर